दिवाळी येते तर दिवाळीला एक रुपयाही खर्च न करता आपण घरामध्येच खूप कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये हे पाण्यावर चालणारे दिवे तयार करू शकतो. आणि अशा पद्धतीचे दिवे तयार करून तुम्ही घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जसं हवं तसं डेकोरेशन करून घेऊ शकता. तर हे दिवे खूप छान दिसतात रात्रीचे. तर ह्या दिवाळीला नक्की असे दिवे तुम्ही ट्राय करा. तर चला मग वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी ही अशा पद्धतीचे हे काचेचे बाऊल घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे कोणते आहेत ते छोटे ग्लास असतील बाऊल असतील ते तुम्ही घेऊ शकता. आणि यामध्ये हे केकसाठी आपण जे कलर वापरतो ते कलर टाकून घ्यायचेत किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणते कलर तुमच्याकडे असतील ते तुम्ही टाकून घ्यायचेत. तर सगळ्या बाऊलमध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीचे कलर टाकून घेतले की हे दिसायलाही छान कलरफुल दिसतं. तर माझ्याकडे जे काही कलर होते केकसाठीचे ते मी यामध्ये थोडे थोडे टाकून घेतलेले आहेत. आणि यामध्ये मग तुम्हाला कसं डेकोरेशन हवं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. तर काही फुलांच्या पाकळ्या आणि पानं टाकून मी अशा पद्धतीने बाऊल सजवून घेत आहे. हे एका घरामध्ये असे छोटे मणी असतात की आपले लहान मुलींचे गळ्यातले तुटलं वगैरे तर टाकून न देता आपण असं त्याचाही यामध्ये यूज करू शकतो. आणि आत्ता ह्याला लागणारं साहित्य म्हणजे इथे मी ही प्लास्टिक बॉटल घेतलेले आणि वाद्यव्यासाठी वात घ्यायचे. तर या दोनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर आपण ह्या प्लास्टिक बॉटलच्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचेत. छोटे छोटे कट आपल्याला किती दिवे लावणार आहे आपण त्या हिशोबाने आपण हे कट करून घ्यायचं. किंवा जाड एखादी कॅरीबॅग जाडमध्ये असेल तर ती देखील तुम्ही यूज करू शकता. तर अशा पद्धतीने ह्या बॉटलचे मी छोटे छोटे तुकडे करून घेत आहेत. आणि ह्या छोटे जे प्लास्टिकच्या बॉटलचे तुकडे केलेले आहेत त्यामध्ये आपण होल बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने सुईने किंवा तुमच्याकडे जे काय आहे टोकदार वस्तू त्याने तुम्ही थोडंसं गरम करून अशा पद्धतीने होल करून घेऊ शकता. होल जास्तही मोठं करू नका. होल मोठं झालं तर वात मग अशी वाकडी होऊ शकते. वात आपल्याला अशी स्ट्रेट राहिली पाहिजे. तर ही वात आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायच्यात. जास्त मोठी ही वात करायची नाही आपल्याला. तर एवढ्या अशा साईजच्या वाती मी कट करून घेतलेल्या आहेत. तर ह्या वाती आपण हातावरती अशा वळून घ्यायच्या. आणि नंतर मग ह्या प्लॅस्टिकची जी बॉटलचं आपण कट करून घेतलेलं आहे बाग यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं. होल मोठं झालं तर तुम्हाला वात मग जाड करावी लागेल. नाहीतर पाण्यामध्ये सोडल्यानंतर ती अशी इकडे तिकडे हलू शकते. आणि यामध्ये थोडंसं एक एक चमचा तुम्ही तेल टाकलं तर चालेल. म्हणजे तुम्हाला दिवे किती वेळ चालू ठेवायचे त्या अंदाजाने तुम्ही तेल टाकायचं. म्हणजे जोपर्यंत तेल पाण्यामध्ये आहे तोपर्यंत दिवे चालू राहतात. मग किती वेळ आपण ठेवणार आहे तेवढं तेल टाकून घ्यायचं आणि तेल असं पाण्यावरती राहतं. आणि ह्या वाती आपण दिव्याच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या पाणीनंही हे घेता जास्त करून तेल शोषून घेतात. त्यामुळे वातींला पण तेल लावायची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीने सर्व वाती मी यामध्ये टाकून घेत आहे. तर तेल जोपर्यंत आहे तोपर्यंत हे दिवे आपले चालू राहतात. मग तुम्हाला जास्त वेळ चालू ठेवायचे असतील तर जास्त तेल तुम्ही टाकू शकता. तर हे दिवे लावून घ्यायचे. खूप छान रात्रीचा याचा प्रकाश पडतो आणि एकदम कलरफुल वाटतं. आणि वाटीला जर डिझाईन असेल तर त्याचं रिफ्लेक्शन देखील तुम्ही बघू शकता. तर ह्या दिवाळीला असे दिवे नक्की ट्राय करा.